आपली सगळ्यात महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या अंतर्गत आपण दर महिन्याला 1500 रुपये बहिणींच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी टाकतोय. जेव्हा योजना घोषित केली आमच्या विरोधी पक्षाने विधानसभेत आमच्यावर खूप टीका केली. कोणी म्हणाल फसवी योजना आहे, कोणी म्हणाल 10% लोकांनाही मिळणार नाही, कोणी म्हणाल तुम्ही काय महिलांना लाच देता का, कोणी म्हणाल तुम्ही काय विकत घेता का. बहिणींनो, या नादान लोकांना बहिणीचं प्रेम काय असते हे माहिती नाही. अरे प्रत्यक्ष ईश्वर जरी उतरला आणि त्यांनी बहिणीचं प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला तरी ते विकत घेता येत नाही. हे अनमोल प्रेम आहे, हे प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही. आमच्या बहिणींचं प्रेम हे अनमोल आहे. आम्ही तर हा प्रयत्न करतोय की आपल्या बहिणींचं इतकं निखळ प्रेम आपल्याला मिळतं तर आपणही बहिणीच्या पाठीशी उभं राहता येईल असं काहीतरी केलं पाहिजे. आणि आता त्यांना मी सांगतो, तुम्ही म्हणत होतात ना 10% ही बहिणींना फायदा मिळणार नाही, अरे आता 1.5 कोटी बहिणींना याचा फायदा थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसा जातोय. 3000 रुपये जवळजवळ 1.25 कोटी खात्यांमध्ये गेलेले आहेत. उर्वरित खात्यांमध्ये देखील पैसा जायला सुरुवात झालेली आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही निर्णय केला, कोणाचा फॉर्म उशिरा आला तरी चिंता करू नका, 31 ऑगस्ट पर्यंतच्या सगळ्या फॉर्मला आम्ही त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे तिन्ही महिन्याचे पैसे त्या ठिकाणी देऊ. कुठल्याही बहिणीला वंचित आम्ही ठेवणार नाही. सप्टेंबर मध्ये फॉर्म घेऊ, कोणाचाही फॉर्म, जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही आम्ही थांबणार नाही.